हे किती मोठे खड्डे आहेत ते बघा. खड्ड्यांचं आकारमान हे तळ्या एवढं झालेलं आहे. रस्ता हा आता खड्ड्यातून शोधावा लागतोय. हा आहे वाडा भिवंडी रोड. आणि या वाडा भिवंडी रोडची अवस्था ठेकेदारांनी काय केली ती बघ. म्हणजे ह्या अशा रस्त्यावरनं रोज वाहनं प्रवास करतायत. म्हणजे प्रवाशांना घेऊन चालणारी ही बस ही जिमतीम त्या खड्ड्यातून वाट काढ. प्रवाशी अक्षरशः जीव मुठीत धरून या रस्त्यावरनं बसमधून प्रवास करतायत. बसमध्येही काय हालत त्यांची झाली ती बघा. आणि हा रस्ता बघा. हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केला होता. खरं तर पैसे तसेच काढले, म्हणजे काम न करता ही बोगस बिलं काढली गेली ठेकेदाराने. आणि त्याच्यानंतर दुरुस्तीच्या नावाखालीही त्यांनी मोठ्या प्रमाणावर बिलं काढली. आणि तरीसुद्धा ह्या रस्त्यावर एकही खड्डा टिकला नाही. कारण काम अत्यंत त्याचं निकृष्ट दर्जाचं होतं. काही ठिकाणी काम न करताच बिलं काढली, तर काही ठिकाणी जे काही काम केलं होतं ते एवढं निकृष्ट दर्जाचं होतं की पहिल्याच पावसात ते वाहून गेलेलं आहे. आता हे प्रवाशांचे हाल करणारे इथे बघा. कशा गाड्या प्रवास करतात या खड्ड्यांमधनं. हे खड्डे बघा, पूर्ण पाण्याने भरलेले. पाऊस सुरू आहे आणि या पावसात खड्ड्यामध्ये खाली काय आहे ते कळायला मार्ग नाही आहे. पूर्ण रस्त्यावर पाणी आहे. म्हणजे तळे साचलेले अक्षरशः वाडा भिवंडी रोडवर. आता वाडा भिवंडी रोडचा हरामी ठेकेदार कोण याची चौकशी केली पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. खरं तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळून हे पैसे कमावणारे कोट्याधीश अब्जाधीश झालेले हरामी ठेकेदार कोण यांच्यावर आता कठोर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता. खरं तर आम्ही रस्त्यावरनं नाही तर खड्ड्यातून प्रवास करतोय ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे बघा, एक मीटर ही रस्ता हा चांगला नाही आहे. वाडा भिवंडी रोडवर प्रचंड खड्डे आहेत. म्हणजे दुचाकीवाले जे स्कूटर हिरो होंडा घेऊन जात आहेत त्यांची ही अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. कसा प्रवास करायचा त्या दुचाकीस्वारांनी हाही मोठा प्रश्न आहे.